शेतकरी महागाई बेरोजगारांच्या प्रश्नांवर काँग्रेस आज नागपुरात मोर्चा काढणार आहे। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघेल। दीक्षाभूमी परिसरातून या मोर्चाला सुरुवात होऊन 0 माइल मेट्रो स्टेशन पर्यंत हा मोर्चा निघणार आहे। या ठिकाणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची सभा सुद्धा होणार आहे। दरम्यान आंदोलकांची संख्या पाहता मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा आज अधिवेशनावर धडकणार आहे। नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातून हा मोर्चा सुरुवात होणार आहे आणि याच ठिकाणी एंड पॉइंट असणार आहे। आपण पाहू शकतो इथे बॅनर सुद्धा लागलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे म्हणजेच जे आहे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्व हा मोर्चा निघणार आहे। शेतकरी महागाई व बेरोजगारांच्या प्रश्नावर खोकेबाज आणि धोकेबाज चालबाज सरकारच्या विरोधात हा हल्लाबोल मोर्चा असण्याचं जे आहे बॅनर्स इथे लागलेले आपल्याला पाहायला मिळतो आहे। सध्या मी जिथे आहे तो नागपुरातील 0 माइल म्हणजेच संविधान चौकातला परिसर भाग आहे। 0 माइल जिथं मोर्चाचा एंड पॉइंट असणार आहे या ठिकाणी स्टेज तयार करण्यात आलेला आहे। स्टेजचं काम सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। याच ठिकाणी काँग्रेसचा जो मोर्चा आहे त्यामध्ये दिग्गज नेते सहभागी होणार आहे आणि या ठिकाणी सभा होऊन त्या सभेचा जो आहे शेवटचा टप्पा जो असणार आहे या सभेच्या माध्यमातून सरकारवर जे आरोप आहेत प्रत्यारोप आहेत ते केले जाणार आहे। सरकारला धारेवर धरण्याचं काम जे आहे ते आज काँग्रेस हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून करणार आहे। झेंडे इथे लावण्यात आले, स्टेज अद्याप तयार झाला नसला तरी थोड्या हा स्टेज तयार होईल अशी माहिती मिळते आहे। दीक्षाभूमीतून हा मोर्चा सुरू होऊन जो आहे या परिसरामध्ये पोहोचणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डुबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।